वंचित आणि महाविकास आघाडीचं काय होणार याकडे आपलं लक्ष असेलच. तूर्तास वळूयात आणखी एका बातमीकडे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली, पण काँग्रेसचा पंजा की शिवसेनेची मशाल हे चिन्ह अद्याप माहिती नाही. शाहू महाराजांना उमेदवारीनंतर संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार, तेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, असे अनेक प्रश्न उभे राहिले होते आणि चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण खुद्द संभाजीराजेंनी लोकसभा निवडणुकीत उभं राहायचं निश्चित होतं, पण वडील यांची इच्छा लढण्याची असेल तर माझा प्रश्नच येत नाही असं सांगत मोठ्या महाराजांसाठी 1000% कष्ट करणार असल्याचं सांगत सर्व चर्चांना फुलस्टॉप लावलाय. पाहूया काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती. लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं. कोल्हापूर असेल, नाशिक असेल, ही चर्चा सुद्धा त्यावेळी चालू होती. पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे. मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे. जागा वाटपासंदर्भात आजच्या भागात आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. पहिला प्रश्न परत एकदा सांगते. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल, महायुती की महाविकास आघाडी? बघूया सोशल मीडियावर काय आले आहेत प्रतिक्रिया. एक्स वरून स्वप्नील परखड. महायुतीमधील जागा वाटप अगोदरच ठरलेले आहे, म्हणूनच त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. एक्स वरून विलासराव आढाव पाटील. महायुतीचा जागा वाटपाचा विषयच नाही, जे भाजप देणार ते शिंदे आणि अजित पवारांना घ्यावं लागेल. यूट्यूबवरून नवनाथ पाटील. विरोधक निष्क्रिय आहेत, पण लोकशाही टिकवण्यासाठी बदल करणे महत्वाचे आहे. यूट्यूबवरून भगवान खरात. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पर्याय महत्वाचा आहे. फेसबुकवरून निलेश निमसे. महायुती आणि महाआघाडी दोघेही एकमेकांचं जागा वाटप जाहीर होण्याची वाट पाहत आहेत, म्हणजे नाराजांना आपल्याकडे खेचता येईल. फेसबुकवरून अनिल ढोले. महाविकास आघाडी ही जागा वाटप आणि निवडणूक निकालात बाजी मारेल. फेसबुकवरून धनंजय पांडे. भाजपनं सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याची तयारी करायला पाहिजे. इंस्टाग्रामवरून चेतन शहारे. जागा वाटपात बाजी कोण मारेल, यापेक्षा जागा निवडून येण्यात कोण बाजी मारेल हे महत्वाचे. इंस्टाग्रामवरून करण पाटील. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नक्कीच फायदा होणार. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा, वंचितची मागणी, या आणि अशाच इतर महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. अंबादासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीत जागा वाटपाची चर्चा नक्की कुठवर आलेली आहे, कधी ती संपली असं सांगितलं जातं, पण एकही जागा घोषित होत नाही, फॉर्म्युला कळत नाही. मला असं वाटतं योग्य वेळी सगळ्या घोषणा निश्चित होतील. जसं मीडिया चित्र रंगवते तशी स्थिती नसते. जागा वाटपामध्ये निवडून येण्याची खात्री हा सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असते, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. आणि म्हणून निश्चित आमचं महाविकास आघाडीची जी चर्चा सातत्यानं चालू आहे,
शेवटच्या टप्प्यात छोट्या मोठ्या काही विषय शेवटचे काही जे महत्त्वाचे विषय असतात त्याच्यावर मोठे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करत असतात. त्याच्या आधी सगळ्या पद्धतीनं चर्चा झालेल्या आहेत. मला असं वाटतं फार काळ असा लांब नाही, फार दिवस लांब नाही की महाविकास आघाडीच्या सगळ्या जागा वाटप 100% होऊन जातील. आपण असं म्हणत आहात आणि असंच काहीसं थोडंसं संजय राऊत सुद्धा म्हणतात किंवा ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीच तिढा उरलेला नाही. मात्र आज अगदी वेगळी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. त्यांनी बैठकीला जातानाच मीडियाशी जो बाईट दिला त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तिघांमध्ये 15 जागांना घेऊन रस्सी खेच सुरू आहे. त्यामुळे 15 जागा ह्या खूप कमी म्हणता येणार नाही, थोड्या थोडक्या नाहीत. तर यात किती तथ्य आहे? मला असं वाटतं 15 जागेंचा काही इश्यू बाकी नाही आहे. थोड्या बहुत जागा आहे, 2-4 जागा, त्याचा इश्यू पण नाही येतो. फक्त आता यांनी का त्यांनी कोण सरस तिथं असेल जिंकण्याची खात्री ज्याची असेल त्याला ती जागा जाईल असा काही त्याच्यात मानपाणी असायचा कारण नाही की ही जागा काँग्रेसनेच लढली पाहिजे, ही जागा शिवसेनेच लढली पाहिजे, ही किंवा ही जागा एनसीपीने लढली पाहिजे. इथं जिंकण्याची शाश्वती भारतीय जनता पार्टी किंवा त्यांची जी महायुती आहे त्याला देण्याची टक्कर एवढ्याच विषयावर चर्चा आहे. त्यामुळे या पक्षाला त्या पक्षाला त्या पक्षाला असा कोणताही इश्यू किंवा संख्येचा इथं इश्यूच नाही आहे. संख्या कमी जास्त प्रत्येकाची असू शकते पण तो जिंकण्याचं मेरिट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं जिंकण्याचं मेरिट ह्या अँगलने लवकरात लवकर जागा वाटप होईल. आपण म्हटलं ते मान्य केलं तरी प्रश्न हा आहे की मग आज अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी का केलं असावं? हे पा, मला असं वाटतं याचं उत्तर तर तेच देते. परंतु त्यांनी उत्तर काय वेगळं दिलं, महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार नाहीये असं तर ते म्हटलेले नाहीये, असं तर ते कुठेच म्हटलेले नाहीये. त्यांनी म्हटलं की त्यांचं एकदा पूर्ण करा मग आमचं. आणि मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यात काही चुकीचे अशातला थोडी काही भाग आहे. पण मग म्हणजे सध्याच्या चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर नाहीत असं समजायचं का? म्हणजे पहिले तिघांमध्ये वाटप होणार, पहिले तुम्हा म्हणजे त्यांना ठरव द्या असं आणि मग नंतर प्रकाश आंबेडकर असं आहे का? मला वाटतं असं कोणतंही नाही. प्रकाश आंबेडकर माननीय आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे सातत्यानं प्रतिनिधी या सगळ्या चर्चेत असतात. आज स्वतः बाबासाहेब आलेले, प्रकाश आंबेडकर साहेब आलेले आहेत. निश्चित ही अंतिम टप्प्यात चर्चा म्हणूनच ते आलेले आहेत. ते काय सुरुवातीची चर्चा करायला आलेले नाही आहे, अंतिम टप्प्यात चर्चा म्हणून ते आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं ही अंतिम टप्प्यात चर्चा आलेली आहे. येणाऱ्या काळात फार दिवस मला वाटत नाही आता दिवसाची पण गरज या सगळ्या विषयाला. जवळपास सगळ्या गोष्टी जवळपास फायनलाइज होत आलेल्या आहेत. आता घोषणा योग्य वेळी होईल. योग्य वेळ म्हणजे नक्की काय? म्हणजे कशाचा मुहूर्त? असं नाही, अजून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हे पा, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. समोरचं पण कोण आहे, भारतीय जनता पार्टी सुद्धा कोण आहे, कोणता व्यक्ती लढणार आहे, ते सुद्धा कोणाला उमेदवारी देणार आहे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. नक्कीच. मग ह्या सगळ्या गोष्टी बघून आपली मूळ ठरवावं लागेल ना की सगळ्या मूळ आधी सगळे पत्ते आपले आधीच उकडायचे आणि मग समोरच्याला संधी द्यायची. हे कशाला करेल महाविकास आघाडी? करेल योग्य वेळ, त्याला काय एवढी घाई थोडी आहे. एकमेकांना उमेदवार लोन करण्याची एक पद्धत आहे. निवडणुकीसाठी आपण बोलत होता, सांगा. काय बरोबर आहे तुमचं, ऐकतोय मी. उमेदवार एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला लोन देणं, आपल्या चिन्हावर लढवणं, तर अशा पद्धतीचंही काही होऊ शकतं का महाविकास आघाडीमध्ये? अशी काही फार शक्यता नाही कुठेच. वाटतं ज्या त्या पक्षाकडं ज्या त्या उमेदवाराची काही कमतरता आहे अशातला काही भाग नाही. सगळ्या तिन्ही पक्षाकडं उमेदवारांची संख्या चांगली आहे. तेव्हा असं फार काही याचा तिकडं त्याचा इकडं, हा पक्षाचा माणूस आणि त्या चिन्हावर, हे काही जी महायुती म्हणतात त्यांचं जे चालू आहे की सगळे कमळावरच लढला, तसं काही आमच्याकडे करण्याची मला असं वाटतं फार काही आवश्यकता आहे. सगळेच कमळावर लढा आणि एकंदरीत आपण जे म्हणताय त्यात महायुतीची घोषणा झाल्यावर नाराजांची फौज मोठी असू शकते. त्या नाराजांमधनं काही लोक
तुमच्या बाजूला येतील आणि तुम्ही त्यांना उमेदवारी द्याल ह्यासाठी कुठं थांबले आहात का? खास शिंदेसोबत जे गेलेले आहेत ते कोणा शिंदेसोबत गेलेले आहे त्यांना तिथेच उमेदवारी मिळेल का नाही मिळेल ही चिंता आहे. कारण ज्या पद्धतीनं यांना मागे मागे फरफटत जावं लागतंय सगळ्यांना, आमच्यातून गेलेल्या शिंदे गटाच्या लोकांना किंवा अजितदादांच्या लोकांना फरफटत जावं लागतंय. जे भारतीय जनता पार्टी म्हणेल ते त्यांना ऐकावं लागणार आहे. आमच्याकडे तर तसं काही नाही. आमची तर अतिशय सगळी मनमोकळी चर्चा होऊन सगळ्या जागेची चर्चा करून निवडणुकीचं गणित जिंकण्याचं गणित बसून चर्चा होऊन होते. तिकडे चर्चा वगैरे काही नाही. तिथे सांगितलं जाईल की आम्ही एवढे लढणार, तुम्हाला हे घ्या, घ्यायचे तर घ्या, नाही तर नका घेऊ, अशी चर्चा होणार तिकडे. नक्की असं जरी असेल तरी ती जी तुमच्यातली लोक जी गेली आहेत ती कुठंतरी तुमच्याकडे वापस येऊ शकतात उमेदवारी मिळाली नाही तर. हे बघा, शिवसेनेकडं असं काही नाही आहे. आमच्या शिवसेना पक्षात तरी अशी कोणतीही स्थिती नाही किंवा अशी स्थिती असली तरी ती होण्याची शक्यता 0% आहे. बाकीचं काँग्रेस राष्ट्रवादीकडे काही असेल त्याची माझ्याकडे माहिती नाही, परंतु शिवसेनेचा जी काही रचना आहे त्याच्यामध्ये अशी शक्यता किंवा शाश्वत कुठे तुमचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत, त्यांना उमेदवारी द्या ही आमच्याकडे दरवाजे बंद म्हणण्यापेक्षा आमच्याकडे हे गेल्यानंतर नवीन एक फळी तयार झालेली आहे, ती लाटण्यासाठी सिद्ध आहे, सगळ्या गोष्टीने ते सक्षम आहेत. आणि ज्यांच्या कपाळावर गद्दारीचा टिळा लागलेला आहे त्याला कशासाठी द्यायचं तिकीट? त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली तरी ज्यांच्यावर 50 कोकेचा टिळा लागलेला आहे, ज्यांना गद्दारीचा लागलेला आहे, या लोकांना कशासाठी द्यायचं? जो प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतो त्याला 100% मिळेल. धन्यवाद दानवेजी, आपले आपण झिरो आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते, महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल? 72,000 मतं युट्यूबवर, 20% म्हणणं आहे महायुती, 80% महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर 4,000 मतं, 50-50% महायुती महाविकास आघाडी. फेसबुकवर 2,000 मतं, 27% महायुती, 73% महाविकास आघाडी. आता बघूया एक्स चा कौल. तीस टक्के महायुती, 70% महाविकास आघाडी. आपल्याला माहितीये 2019 साली सेना भाजप युतीला सत्ता मिळाली, पण वचनांच्या देण्या घेण्यावरून बिनसलं. शिवसेनेनं बाजू बदलत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 56 जागा जिंकलेला शिवसेना महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष होता. त्या खालोखाल राष्ट्रवादीला 54 जागा होत्या, तर 3 नंबरचा पक्ष होता 44 जागा जिंकणारा काँग्रेस. आता पुन्हा निवडणूक जवळ आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक उलथापालथी झाल्या. शिवसेना राष्ट्रवादीची 2 शकलं पडली आणि पाडली. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंकडे 15-16 आमदार उरले, तर शरद पवारांकडे 10-15 आमदार उरले. 3 नंबरवर असलेला काँग्रेस अचानक नंबर 1 वर आला. हे चित्र किती दिवस असं राहील माहिती नाही, पण त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसच्या आशा वाढल्या एवढं नक्की. लोकसभेत गेल्यावेळी निवडून आलेल्या खासदार संख्येवर जागा वाटप होणार असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी सहजासहजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसेल. त्यात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचंही एकमेकांकडे लक्ष आहे. दोन्हीकडे 3-3 पक्ष असल्यानं कोण कोणाला किती जागा सोडतो यावर दुसऱ्याचं नियोजन असू शकेल. येत्या 3 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.